आपण या देशासाठी असे काम केले पाहिजे की आपण एक उदाहरण बनू शकतो, असा सल्ला नवस्नातकांना देतानाच देशासाठी महिलांचे योगदान मोलाचे आहे. तसेच या समारंभात देखील तरुणींनी जास्त मेडल मिळवलीत, असे गौरव उद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात काढले. राहुरी जवळील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 34वा पदवी प्रदान समारंभ आज गुरुवारी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथा यांनी विद्यापीठाची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी कृषी प्रदर्शनाची पाहणी राज्यपालांनी केली. राज्यपालांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पदवी प्रदान सोहळ्यास सुरुवात झाली. आपल्या प्रमुख मार्गदर्शन भाषणात राज्यपालांनी आज अनेक क्षेत्रात मुली पुढे येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ज्याही क्षेत्रात काम कराल ते करताना वेगळे उदाहरण इतरांपुढे उभे करा असे सांगताना राज्यपालांनी स्वामी विवेकानंद, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची उदाहरण दिले. या पदवी प्रदान समारंभात 52 विद्यार्थ्यांना PhD, 308 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, 4707 विद्यार्थ्यांना पदवी अशा एकूण 5067 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. मैं सेल्फ हेल्प ग्रुप बनाए महिलाओं के, मैं देश के विविध भागों में जानता हूँ, जाता हूँ. महिलाओं ने गजब काम करना शुरू किया. वैसे महिलाएं घर की गजब है. यहाँ भी सब इनाम लेने वाले, प्राइज लेने वाले सब बालिकाएं थी. आई कंग्रेचुलेट देम, युगी उन्हीं का आने वाला है. हाँ, तो मुलगा गई मुलगी आएगी. इसलिए हमारी क्या कोशिश होनी चाहिए, आज जब हम डिग्री लेके जा रहे हैं, उपाधि लेके जा रहे हैं, हमारी कोशिश होनी चाहिए कि हम इस मातृभूमि के लिए, इस देश के लिए, दुनिया के लिए कुछ ऐसा करेंगे कि हम उदाहरण बन जाएं. जैसे विवेकानंद उदाहरण बन गए, ऐसे कितने लोग APJ अब्दुल कलाम उदाहरण बन गए, हम क्यों नहीं उदाहरण बन सकते. ब्यूरो रिपोर्ट, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.